कसली भन्नाट तरी आली, मस्त असा बटन गुलाब. एवढ्या सगळ्या चिंचा मी घेऊन तुमच्या सर्वांच्या दाजींनी महत्वाचा मेन असा कारभार करून ठेव. हाय हॅलो नमस्कार, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज ब्लॉगला सुरुवात करण्यासाठी थोडासा वेळ झाला, उशिरा का होईना, आज मस्त अशा ब्लॉगला सुरुवात करूया. आणि आज बनवणार आहे मस्त अशी मोडाच्या मटकीची भाजी, जी की तुम्ही शेवभाजी म्हणून किंवा पुरी भाजी बरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि या पद्धतीनं भाजी केल्यानंतर अगदी झटपट मोजून 5 ते 7 मिनिटात सुद्धा ही भाजी होते. आणि कधी अचानक आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तर अशी आपण झटपट मस्त अशी ही मोडाच्या मटकीची भाजी म्हणजे अगदीच कमी वेळात शिजते. मोडाच्या मटकीला काही जास्त शिजवावं लागत नाही, चवदार अशी एकाच मस्त वाटणामध्ये पुढे जाऊन तुम्हाला रेसिपी दिसेलच सांगण्यापेक्षा. तर मस्त अशी ही रेसिपी दाखवणार आहे आणि रेसिपी स्किप न करता बघायची. झाला विषय असा की तुम्हाला मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की मस्त अशी आपली मेथीची भाजी इतकी छान उगवली होती आणि तुमच्या सर्वांच्या दाजींनी महत्त्वाचा मेन असा कारभार करून ठेवला की त्या दिवशी जेवायला आल्यानंतर थोडंसं गेट उघडं ठेवलं. आणि आमच्या इथं खूप सारी जनावरं आहेत, जनावरं म्हणजे पिग आहेत, आणि एकाने येऊन ती पूर्ण मेथीची भाजी खाऊन टाकली, पूर्ण नुकसान केलं. त्याचबरोबर या इथं जो आपला गोकर्णाचा वेल आहे, जो की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता, रेग्युलर जर व्हिडिओ बघत असाल तर सर्वांना माहिती आहे, इतका छान बहरला होता. एक प्लेट कमीत कमी म्हणजे 20-25 तर रोजची फुलं बहरत होती त्याला. पूर्ण गोकर्ण त्यानं खाऊन टाकला. नशीब एखादं चुकून दुपारच्या वेळेत आले असणार ते, आणि त्यानं सापडा जर खूप सगळी आली असती ना तर सापडा सूप करून टाकला असता त्यांनी. आणि या इथं हे आपलं सगळं गवार वांगी वगैरे कांदा वगैरे ते आहे. आणि नशीब आत्ता आपल्या गवारीच्या ह्याला फुलं पण ये लागलेली आहेत छोटी छोटी छान अशी. तर गवार आल्यानंतर लवकरच दाखवेन. आणि ही जी होती ना, या इथं पूर्ण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, या पूर्ण जागेमध्ये शेपू मेथी कोथिंबीर हे सगळं होतं, पूर्ण खाऊन टाकलं त्यांनी, काही ठेवलं नाही, फक्त देठ राहिले होते जमिनीमध्ये, म्हणून ते सगळं काढलं. आणि ही पूर्ण जमीन आहे ना आता क्लीन केली त्या दिवशी सकाळी आम्ही चौघांनी मिळून. आणि त्याच्यामध्ये थोडासा मी खत पण घालून घेतलं, म्हटलं आता 2-3 दिवस ते वाळून द्यावं छान आणि नंतर परत एकदा मेथी लावावं. एवढं वाईट वाटलं, दुसऱ्या दिवशी मी भाजी करणार होती. अक्षरशः घरी जर तुम्ही मेथी लावली ना 25 दिवसामध्ये ती मेथी खाण्यासाठी येते आपल्याला. मी बघितलं कारण त्या दोघींनी म्हणजे माझ्या मुलींनी कॅलेंडरवरती त्याच्यात डेट्स लिहून ठेवल्या होत्या, म्हणजे सीड्स कधी टाकले, बिया कधी टाकल्या होत्या, काय कधी लावलं आहे, काय कधी लावलं आहे, या सगळ्यांचं. आणि अगदी 25व्या दिवशी ती खाण्यासाठी आली होती खूप छान. आणि आम्ही खाण्या अगोदरच त्यांनी खाऊन टाकली, त्यांची दिवाळी झाली म्हणायचं. आणि जो रानमेवा दाखवला होता तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये, रानमेवा काढण्यासाठी मी कुठं गेलते, तर पाठीमागच आहे ते चिंचेचं मस्त असं झाडाने एवढ्या चिंचा पिकलेत. जाऊयात आपण तिकडं पण चिंचा आणण्यासाठी. आणि या इथं दाखवते ही गवार आहे मध्यभागी सगळी, कांद्याची पात पण इतकी छान आली, बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला, म्हणजे छान दिसेल ते सगळं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं काय होते, 1 दिवसाआड त्याला पाणी घालावं लागायला लागले. हे बघा गवारीला अशी फुलं आलेत. एवढं वाईट वाटलं होतं ना मला त्या दिवशी की ते मेथी वगैरे सगळं खाऊन टाकल्यानंतर. मला झाडं म्हणजे माझ्या लेकरासारखी असतात, मग ती फुलाची असोत किंवा कोणतीही असोत. तर इतकं छान आलं आहे सगळं. आणि कारल्याचा वेल तर इतका मस्त आला आहे, थोडा लांबूनच झूम करून दाखवते तुम्हाला. एवढा भारी आला आहे कारल्याचा वेल. आणि वांग्याची पण झाडं बऱ्यापैकी चिटकली आहेत आपली. आहे चिंचेचं झाड आणि तारेच्या कंपाऊंडमधूनच दाखवते तुम्हाला किती चिंचा पिकलेत. पलीकडे जाऊयातच आपण. बघा चिंचेच्या झाडापाशी आली आहे आणि दाखवते, भीती वाटती, ते काटे आहेत ना केसात अडकतात. आणि कसली भारी चिंच बघा, ही खूपच भारी पिकली आहे. अशा खूप साऱ्या पिकलेत चिंचा, दाखवते मी तुम्हाला. या इथं तरी एवढी भली मोठी चिंच आहे नाही. हे बघा केवढी चिंच आहे आणि खूप जाड आहे. हातात माझ्या एवढी मावती आहे, म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ही केवढी चिंच भारी आहे. आणि गोड आहे महत्त्वाचं म्हणजे खाण्यासाठी. माझी पिल्लं तरी एवढी खुश आहेत ना, त्यांनी अशी कधी म्हणजे वेलायची चिंच किंवा आंबट चिंच अशी एन्जॉय केली नाही रानात वगैरे जाऊन. आणि इथं आल्यापासून एवढं भारी वाटतं त्यांना ते चिंचा वगैरे काढताना वगैरे हे करून. दाखवते आज किती चिंचा निघते त्याला भरभरून.
अगदी हे झाड वरपर्यंत हे बघा वरपर्यंत पिकले. काटे आणि मोहर अंगावरती पडतो, ह्याचा काढून ठेवते या इथं. या इथं वरती पण आहेत. मस्त आणि छान असे ह्या बघा झाड आहेत. साईज खूप छान आहे चिंचाची. अधून मधून तिकडे पाणी मारताना इकडे पण पाणी घालत असते मी. एवढ्या सगळ्या चिंचा निघाल्यात आणि आपण आता घरी घेऊन जाऊयात त्या दोघींसाठी. इथं आल्यापासून ही जास्वंद आपण जमिनीत लावल्यापासून फुलं केवढी मोठी मोठी यायला लागली जास्वंदीला बघा. आणि खूप जास्ती पण येतात आहे फुलं. आणि हा आपला छोटासा मस्त असा बटन गुलाब. त्याचबरोबर हा पण छोटा एक बटन गुलाब आहे पण अगदी कमळाच्या फुलासारखंच फुल दिसतं याचं जर बघितलं तर. आणि ह्यालासुद्धा लावून फार काही जास्त दिवस झाले नाही पण फुलं बघा एवढी सगळी फुलं आलेत त्याला. मस्त अशा एवढ्या सगळ्या चिंचा मी घेऊन आता आलेले हे गेट बघते वगैरे. गेट लावून झाले व्यवस्थित. नाही तर परत ती जनावर येऊन सगळे भाजीपाला एवढा अट्ठास केलेला खराब करायला कमी करणार नाहीत. आणि मस्त अशी व्हिडिओ आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. मोडाच्या मटकीची भाजी बघतोय तर अगदी झटपट 5 मिनिटात कितीही पाहुणे येऊ द्या आणि तुमच्या मागे कितीही गडबड असू द्या अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होणार. तर आता फक्त 4 माणसासाठी भाजीला किती साहित्य लागतंय हे दाखवते. मीडियम साईजचे लाल बुंद 2 टमाटर कट करून घेतलेत. मीडियम साईजचा 1 कांदा कट करून घेतलाय. 1 इंच अद्रकचे तुकडे करून घेतलेत. 10 ते 12 लसूण पाकळी घेतलेत. आणि कडीपत्ता मुठभर घेतलाय. कोथिंबीर बारीक चिरून मुठभर घेतली. तर ही भाजी पटकन 5 मिनिटात कशी उरकायची म्हणजे आपला कांदा वगैरे भाजायचा वेळ पूर्ण वाचतो. तर कांदा मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचा. आलं लसूण सगळं जारमध्ये टाकायचं. टमाटर टाकायचं. यातली निम्मी कोथिंबीरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि हे सगळं एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता बारीक केल्यानंतर दाखवते. सगळं वाटण आपलं 1 मिनिटात करून झाले. पूर्ण पेस्ट करून घेतली ह्या वाटणाची. तोपर्यंत गॅसवरती या इथं 1 पोहे खाण्याचे 5 चमचे तेल तुम्हाला तापत ठेवले. तर तुम्हाला जर तरी जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल जास्त वापरलं तरी पण चालेल. आता या तेलामध्ये बारीक मोहरी मसाल्याच्या डब्यातला 1/2 चमचा टाकून घेणार आहे. मोहरी छान तडतडली म्हणजे आपलं तेल छान तापलं. लगेच त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण बनवलं होतं ते पूर्ण टाकून घेतले. आणि हे छान 2 मिनिटं बारीक गॅसवरती परतून घ्यायचंय आपल्याला. वाटण मिक्स करून घ्यायचं तेलात आणि 2 मिनिटं पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपल्या सगळ्या वाटणाला 2 मिनिटात छान तेल सुटले. अशा पद्धतीनं वाटणापासून तेल बाजूला निघलं की आपलं छान तेलात वाटण परतलं गेले हे ओळखून घ्यायचं. ह्याच्यामध्ये टाकायचं आता मसाल्याच्या डब्यातला 1/4 चमचा हळद. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कारण तिखट प्रत्येकाच्या घरात वेगवेगळं आवडतं. कोणाला जास्त कोणाला कमी. त्याचबरोबर हा चिमूटभर हिंग घेतलाय म्हणजे अगदी मिसळची भाजी कशी असते मटकीची त्या पद्धतीनं आपली ही भाजी लागेल. आणि या इथं घरीच मोड आणलेली छान अशी मोडाची मटकी मी धुवून ठेवली होती ती मटकी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. माझ्या घरात थोडीशी मुलींना मटकी खायला जास्त आवडते तर मी थोडी मटकी जास्त वापरली आहे. आणि हे मिक्स करायचं छान म्हणजे जे तेल आहे ते थोडस साईडला उडायचं कमी होतं मटकी टाकल्यानंतर. मटकी टाकून झाली की ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे परंतु आमच्या घरामध्ये काळ्या तिखटाच्या भाज्या आवडतात. काश्मीरी मिर्च पूड यासाठी टाकली तर छान तरी तर येतेच परंतु कलर पण छान येतो आपल्या भाजीला. आता हे काळं तिखट जे घरगुती आहे ते 1 चमचा टाकले. जास्त तिखट नाहीये आणि माझ्या मुलींना तिखट खायची सवय आहे त्यामुळे ते टाकून घेतले. माझ्याकडे आता आहे मसाल्याच्या डब्यातला 1 चमचा हा किचन किंग मसाला घेतलाय. सब्जी किचन किंग मसाला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. माझ्याकडे सध्या एव्हरेस्टचा किचन किंग मसाला होता तो मी टाकलाय. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये धनेपूड 1 चमचा जिरेपूड 1 चमचा टाकलं तरी सुद्धा छान चव येते. फोडणीत तेलामुळं
फार अंगावरती कढीपत्ता ओला धुतलेला असल्यामुळे अंगावरती उडतो, त्यामुळे या स्टेजला मी अशा पद्धतीनं तुकडे करून कढीपत्ता टाकते. तुम्ही फोडणीत जरी टाकला तरी चालतो. तर मस्त असं हे एक मिनिट छान तेलात परतू द्यायचं, किती छान रंग आलाय दिसतच असेल तुम्हाला. दुसरीकडे मस्त असं पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय मी. रस्सा भाज्या बनवत असताना शक्यतो मी कोंबट पाण्याचा वापर करते. आणि या इथं तोपर्यंत एक मिनिटासाठी आपली मटकी या सगळ्या वाटणामध्ये परतली जातीये. पाणी कोमट झाले आता आणि एक तांब्या चौघांसाठीच्या भाजीला एक तांब्या पाणी ओतून घेणार आहे मी. तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट भाजी आवडते त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. आणि याला आपण कोणताही शेंगादाण्याचं कूट वगैरे काही टाकलेलं नाही तरी सुद्धा या मटकीचा एकदम दाटसर असा रस्सा होतो. आणि सगळ्यात महत्वाची आता जी गोष्ट आपण टाकणार आहे ते म्हणजे सैंधव मीठ किंवा पिंक साल्ट असंही काही ठिकाणी म्हणतात, तर हे एकच चमचा टाकणार आहे. हे थोडस खारट असतं, एक चमचा मसाल्याच्या डब्यातला छोटा टाकला की बास होऊन जातं. मीठ आणि तिखट या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या. ही भाजी आता आपल्याला एक 2 ते 3 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची. मटकीची भाजी शिजवताना बिलकुल जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटात ही भाजी पूर्ण शिजून होते. आणि जास्त शिजवली तर ती मटकी आतली छान नाही लागत, थोडी कुरकुरीत असेल ना तर ती भाजी खाण्यासाठी छान लागते. ही भाजी तुम्ही मिसळ बरोबर खाऊ शकता किंवा पुरी भाजीसाठी पण ह्याच्यात एक बटाटा उकडलेला ऍड केला याच पद्धतीने भाजी करू शकता, अगदी फास्ट झटपट होते. मोडाच्या मटकीला कसली भन्नाट तरी आली. अगदी कमी तेलामध्ये या पद्धतीनं जर तुम्ही पण छान असं वाटण भाजून घेतलं दाखवल्याप्रमाणे तर तुमच्या सुद्धा भाजीला नक्की अशी तरी येईल आणि चवदार एकदम मोडाची मटकी तुमची सुद्धा होईल. तर कशी वाटते ही आपली भन्नाट अशी भाजीची तरी ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा. ही भाजीला आता उकळी आली आहे आणि ही भाजी फक्त मी 2 मिनिटं उकळी आली की बंद करून घेणार, कारण याच्यापेक्षा जास्त जर आपण ही मटकी शिजवली तर बिलकुल हिची चव लागत नाही, त्यामुळं रस्सा सुद्धा बघू शकता आणि या भाजीचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कशी झाली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. छान अशी रेसिपी आणि जे काही आजच्या दिवसात थोडंफार मला शूट करून ज्याशी शेअर करता आले ते करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि आता कसं मुलींच्या एक्झाम वगैरे चालू आहेत त्यामुळे थोडंसं जास्त शूट वगैरे करता येत नाही, त्यांचा अभ्यास आणि परत सोडायला आणायला जायचं थोडंफार असते तर धावपळी किंवा बाकीचं पण असते. आणि ब्लाऊज शिलाईचं पण काम चालू आहे, खूप दिवस झालं पेंडिंगला पडलं होतं तर ते पण उरकून घेते. आजचा हा छोटासा छान असा व्लॉग आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचंय. नंतर उद्या भेटूया छानशा व्लॉग सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय.